नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर जास्त झालेल्या अवकेमुळे कांद्याचे बाजारभाव सध्या कमी होत चाललेले असून मोदी सरकारने केलेल्या निर्यात बंदी आणि साठवणुकीवरील बंदीमुळे जास्त झालेल्या अवके अवकेला राज्यात उठाव नसल्याने राज्यभरातील कांद्याचे बाजार भाव कोसळले आहेत त्यात महाराष्ट्रातील कांदा उत्पादक असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समितीत बुधवारी कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कांदा लिलाव बंद पाळले मात्र दोन तासानंतर इतर बाजार समितीचे भाव पाहून पुन्हा कांदा लिलाव सुरू करण्यात आले पारनेर बाजार समितीत चांगला कांदा पंधरा ते अठरा रुपये किलो आणि मध्यम प्रतीचा कांदा दहा ते बारा रुपये किलो या भावाने विकला यामुळे शेतकरी संतप्त झाले त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले दोन तासांनंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बाजार समितीने चर्चा केली राज्यातील इतर बाजार समितीत किती भाव मिळाला याची माहिती घेऊन नंतर पुन्हा लिलाव सुरू करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करण्याची मागणी केली आहे तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात कमालीचा असंतोष पाहावयास भेटत असून शेतकरी झालेल्या त्रागामुळे हतबल झालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोट पण पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा